जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा थैमान घालत असतानाच आता आरोग्य यंत्रणा या परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याचा विचार करत आहे. हे कोरोनाचं संकट शमत नाही, तोच आणखी एका संकटाची चाहूल लागली. दक्षिण कोरियात प्रथमच दुर्बिळ आणि प्राणघातक मेंदू खाणारा अमेबा सापडलाय. या दुर्बिळ अमेबामुळं नुकताच एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. चला तर पाहूयात नेमका प्रकार काय. या जीवसृष्टीत असे काही परजीवी आहेत जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत. यापैकीच एक म्हणजे अमीबा. हो, तोच अमीबा, त्याच्याबाबत आपण शाळेत पुस्तकात शिकलो. अमीबा हा एक पेशी परजीवी आहे, पण हा जीव मानवी शरीरास गेल्यास किती खतरनाक ठरू शकतो याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. दक्षिण कोरियात एका व्यक्तीला या अमीबामुळं गंभीर इन्फेक्शन झालं आणि त्याचा मृत्यू झाला. कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सीने सांगितलं की हा माणूस 4 महिने थायलंडमध्ये घालवल्यानंतर 10 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाला परतला होता आणि 21 डिसेंबर रोजी दुर्मिळ संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला. काय आहे मेंदू खाणारा अमीबा? मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे तलाव, तळ, स्विमिंग पूल, नदी, गरम पाण्याचे झरे या ठिकाणी वाढतो. या अमीबाला नागरेलिया फॉलेरी असंही म्हणतात. हा अमीबा नाकावाटे आपल्या शरीरात जातो, तसंच हा जास्त प्रमाणात दूषित पाण्यातही आढळत नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार या अमीबाचे संक्रमण हे संसर्गजन्य नाही. मानवांकडून मानवाकडे प्रसार होणे सध्या शक्य नसले तरी KDCA ने लोकांना गोड्या पाण्याच्या तलावातील मासे खाण्यास आणि वॉटर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिलाय. नाकातून मेंदूमध्ये प्रवेश करते. दक्षिण कोरियामध्ये या आजारामुळे झालेला हा पहिला संसर्ग आहे. यापूर्वी 1962 ते 2018 पर्यंत युनायटेड स्टेट्स या अमीबाच्या संक्रमणाची 143 प्रकरणे नोंदवली गेली होती, ज्यात बहुतांश मृतांची संख्या ही दक्षिणेकडील राज्यामधील आहे. हा अमीबा नाकातून श्वास घेतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. हा अमीबा इतका खतरनाक आहे की एकदा तो मेंदूपाशी पोहोचला की मेंदूच्या पेशी खातो. KDCA ने इशारा दिला. KDCA ने सांगितलं की नायग्रेलिया फोलेरी हा संसर्ग रोग नाही, मात्र स्थानिक रहिवाशांना हा रोग पसरलेल्या भागात जाण्यापासून निर्बंध घालवण्यात आले. KDCA ने दिलेल्या माहितीनुसार या अमीबामुळे दूषित झालेलं पाणी प्यायल्याने काही धोका नाही, मात्र हे पाणी तुमच्या नाकात गेलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. अमेरिका, भारत आणि थायलंडसह जगभरात 2018 पर्यंत नायग्रेलिया फोलेरीचे 1381 प्रकरणे नोंदवली गेली. लक्षणे काय आहेत? जेव्हा एखाद्या व्यक्तीला नायग्रेलिया फोलेरीची लागण होते तेव्हा 5 दिवसाच्या आत याची लक्षणे दिसतात आणि त्यात सुरुवातीला डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या या लक्षणांचा समावेश असतो. याशिवाय मान ताठ होणे, फिट येणे ही लक्षणे देखील असतात. गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्ती कोमात जाऊ शकते. या अमीबाचा संसर्ग तपासणारी कुठलीही चाचणी सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे अनेकदा मृत्यू होऊ शकतो. या दुर्मिळ संसर्गाचा मृत्यूदर सुमारे 97% आहे. दरम्यान सध्याच्या घडीला या संसर्गाचे आणखी रुग्ण समोर आले नसले तरी सावधगिरी बाळगणं कधीही शहाणपणाचं. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.